आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. जागतिक संकटांना तोंड देण्यासाठी आणि माध्यमांवरचा विश्वास वाढवण्यासाठी बौद्ध शिकवणीचा वापर व्हावा या उद्देशानं येत्या 11 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय बौद्ध मीडिया कॉन्क्लेव्ह आयोजित करण्यात आला आहे. संघर्ष टाळून शाश्वत विकासासाठी संवाद साधणं ही या बैठकीमागची संकल्पना आहे. कोलकाताच्या आरजीकार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि हत्या प्रकरणी निवासी डॉक्टरांनी पुकारलेला संप मागे घेऊन उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कामावर हजर व्हावं असं सर्वोच्च न्यायालयानं आज सांगितलं. या संपात सहभागी झालेल्या डॉक्टरांवर कोणतीही कायदेशीर कारवाई करू नये तसंच डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी अशी सूचना सर्वोच्च न्यायालयानं केली आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांकरता येत्या 30 सप्टेंबरपर्यंत अनुदान योजना कार्यरत असून दूध भुकटी निर्यात प्रकल्प, भुकटी उत्पादक दूध प्रकल्प आणि दूध उत्पादक सहकारी संघ आणि खासगी दूध प्रकल्पांना प्रोत्साहन अनुदान जाहीर करण्यात आलंय. या सर्व योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन प्रादेशिक दुग्ध व्यवसाय विकास विभाग अधिकारी SL नवले यांनी केलंय. राज्यातील सहकारी दूध संघ तसंच खासगी दूध प्रकल्पांना गायदुधाचा पुरवठा करणाऱ्या उत्पादकांना शासनातर्फे 5 रुपये प्रतिलिटरप्रमाणे अनुदान योजना 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीसाठी जाहीर करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या विभागीय लोकशाही दिनात 3 तक्रारी प्राप्त झाल्या. उचित कार्यवाहीचे आदेश विभागीय आयुक्तांनी संबंधित शासकीय यंत्रणांना दिले. भंडारा जिल्ह्याच्या मांडवी तालुक्यातील कोटांगले इथल्या नागरिकाची नैसर्गिक नाला आणि पांडन रस्त्यावरील अतिक्रमणाबाबत जुन्या तक्रारी आणि नागपुरातील गांधी झोनमधील अतिक्रमणाबाबत 2 तक्रारींवर आज सुनावणी झाली. भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था अर्थात IIT नागपूरद्वारा नुकतीच अंतर्गत तक्रार समिती ICC बैठक घेण्यात आली. शिक्षण मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार स्थापन करण्यात आलेल्या ICC बैठकीतील चर्चेच्या प्रमुख विषयांमध्ये ICC भूमिका, तक्रारींचा अहवाल आणि निराकरण करण्याची यंत्रणा तसंच संपूर्ण कॅम्पस वातावरणात सुधारण्यासाठी धोरण यांचा समावेश होता. महिला विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्यासाठी अधिक सुरक्षित, समावेशक आणि आश्वासक वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशानं ही समिती स्थापन करण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर कंत्राटदार कंपनीच्या माध्यमातून उड्डाण पूल आणि रस्त्याचं काम सुरू असून पुलावर पहिल्याच पावसात मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. कंत्राटदार कंपनीला जाब विचारण्यासाठी आणि बामणी गावाजवळ अतिरिक्त मार्ग द्यावा यासाठी शिवसेनेच्या वतीनं आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.